सिर्फ 3 ही लोग हैं क्या आज? ओके स्टूडेंट्स, तो आज हम ये जो मॉडल है ना वो निकालेंगे, ठीक है। तो इसमें सबसे पहले अपना जो पोर्शन होता है वो होता है ड्राइंग रीडिंग। सर्वात पहले आपल्याला काय करायचं असते, ड्रॉइंगचं रीडिंग करायचं असते। रीडिंग झाल्याच्या नंतर मग आपण त्याच काढायची सुरुवात करतो। आपलं पॅकेज जे आहे ते याच्यापैकी हे चौथं वाला आहे, पीटीसी क्रिओ पॅरामेट्रिक 30M010। तर जर आपण या साईडला पाहिलं तर आपण पहिला हा जो व्ह्यू आहे हा काढून घेऊ आणि त्याच्यानंतर मग बाकीचे व्ह्यू आपण काढू। आपलं हे पॅकेज सुरू होत आहे। आता ॲज युजुअल आपण जनरली काय करतो की पार्ट मोडमध्ये जातो आणि पार्ट मोडमध्ये गेल्यावर आपल्याला 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर प्लेन्स दिसतात आणि मग आपण ड्रॉइंगची सुरुवात करतो किंवा मॉडेलची सुरुवात करतो। तर आपल्याला इथे हा जो पोर्शन आहे हा काढायचा आहे। आपण असं समजू की आपण या डायरेक्शननी पाहतोय, म्हणजे आपल्याला हा एच टाईप ऑफ सेक्शन जो आहे तो दिसेल आणि हे दिसेल, असं इमेजिन करून आपण हे काढू। तर आपण 130 प्लस हे 40 जर आपण कन्सिडर केलं तर होईल ते 170। 170 ची आपल्याला लाईन काढावं लागेल आणि त्याच्यानंतर मग बाकीचं पोर्शन आपण काढू। सर्वात पहिले स्केच, हे प्लेन घेतलं मी स्केचिंग प्लेन, त्याच्यानंतर हे पॅरलल केलं, त्याच्यानंतर लाईन जी लाईन आहे आपली 170, 170 ची आहे तर आपण काय करू 170/2 करून टाकू तर हे इक्वली डिवाइड होऊन जाईल। ही झाली आपली लाईन 170 ची, त्याला आपण 20 वर नेऊ। त्याच्यानंतर मग बाकीचा पोर्शन आपण शेप काढून घेऊ। त्याच्यानंतर असा 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 असं आपल्याला काढता येईल। त्याच्यानंतर आपण असा काढू शकतो। तर हा आपला बेसिक शेप झाला, याला डायमेन्शन देऊन देऊ 130 प्लस
40 170 अपन दिलेलंच आहे ऑलरेडी, ते झालेलं आहे. 20 पण आपण दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे डायमेन्शन आपल्याला पाहावं लागेल, हे 25 आहे आणि हे 80 आहे. तर हे किती असेल, 170 मायनस 80 जर केलं तर आपल्याला हे राहिलेलं डायमेन्शन मिळून जाईल. तर मी काय करतो, 170 मायनस 80 एवढं डायमेन्शन आहे, हे म्हणजे 90 आहे. हाईट किती आहे हे पाहावं लागेल. हाईट आहे 100, तर हे आपण 100 सॉरी ही हाईट ती नाही आहे जी आपल्याला पाहिजे होती, ही प्लेन पासून हाईट आहे. ही मी 50 करून टाकतो. आपल्याला पाहिजे होती हाईट ही, इथून तर ही आहे 100 दिलेली आहे त्याने, 100 ओके. आणि हे 80 दिलेलं आहे, तर हे आपल्याला एक हाईट इथे दिलेली आहे त्याने 80. ती आहे ऑलरेडीच आहे, ओव्हर कन्स्टंट होऊन जाईल. ओव्हर कन्स्टंट असल्यामुळं अंडू करा तुम्ही. अशा पद्धतीने आपलं हे स्केच, आता बेसिक शेप जो आहे तो तयार झालेला आहे. आपण इथे ओके करू. ओके केल्याच्या नंतर याला आपल्याला एक्सट्रूड करायचं आहे. आता हे किती आहे एक्सट्रूड, तर हे आहे R40 आहे, म्हणजे 80 एक्सट्रूड करायचं आहे. आपण इथे एक्सट्रूजन घेऊ. एक्सट्रूजन घेताना बोथ साईड करू आणि 80 टाकून देऊ, 80 आणि ओके करू. ते आपलं 80 एक्सट्रूड झालेलं आहे. एक्सट्रूड आपलं हे झालेलं आहे, म्हणजे हा बेसिक शेप आपला. आता इथे आपण कॉर्नर राऊंडिंग जर केलं तर आपल्याला हे राऊंडिंग करता येईल. इथे R40 आपण सरळ राऊंड नावाची कमांड घेऊ आणि हे कॉर्नर सिलेक्ट करू. आणि R40 आहे, R40 कॉर्नर आपण काय केलं, राऊंड करून टाकले असं दिसेल ते. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण एखादी जर ऍक्सिस टाकली समजा, तर इथे आपण एखादी ऍक्सिस टाकू शकतो या राऊंड पोर्शनला आणि त्याच्या भोवती मग आपण एखादं होल काढू शकतो. जसं हे 40 होल आहे, मी काय करतो डायरेक्ट होल फीचर घेतो आणि याच्यावर प्लेस करतो त्याला आणि कंट्रोल करून इथे घेतो आणि थ्रू होल घेतो. आणि हे होल कितीचं पाहिजे आपल्याला, 40 इथे 40 करून टाकतो आणि ओके करतो. इथे आपलं होल पण क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय, इथे आपल्याला एक R24 एक पोर्शन काढायचं आहे आणि अशा टाईपचं एक पोर्शन आपल्याला काढायचं आहे. तो कुठं काढायचा, आपल्याला या फेसवर काढायचा. मग हा फेस सिलेक्ट केला आपण, आणि स्केच म्हटलं. स्केच म्हटल्यावर हे व्ह्यू मध्ये गेलो. व्ह्यू मध्ये जाऊन आपण वायरफ्रेम घेतलं. वायरफ्रेम घेतल्याच्या नंतर स्केच मध्ये गेलो आणि रेफरन्सेस घेतले. रेफरन्सेस मध्ये हे आजूबाजूचे मी सर्व रेफरन्सेस घेऊन घेतो. आता हे याच्या मधात आहे R24. तर पहिले आपल्याला काय करावं लागेल की ए
एक आणखी रेफरन्स घ्यावा लागेल ना सर? नाही रेफरन्स तर घेतला आपण, मदत आहे ना हो, पण म्हणजे ते 24 आर जे दिलं आहे खालून वर आहे ना ते 20, तर तेच ना मी तेच पाहून राहिलो की आता 80 आहे हे, तर 80 आहे आणि हे किती आहे 24 दिलेलं आहे, 24 दिलेलं नाही 24 दिलेलं आहे, हे किती दिलेलं आहे, हे 24 आहे 24, तर काय करावं लागेल आता आपल्याला 24 दिलेलं आहे ना, तर इथून पण 24 वगैरे असं काहीतरी घ्यावं लागेल, असा शेप आहे तो असा. त्याच्यानंतर आहे आर्क किंवा सर्कल. पहिले आपण काय करू, त्याच्यानंतर आर्क अशा टाईपचा आहे. तर हे कसं दिलेलं आहे तर हे पाहू आता. हे दिलेलं आहे 24 24 आहे दोन्हीकडे 24 24. इथेही 24 घ्यावं लागेल, इथेही 24 घ्यावं लागेल. ठीक आहे, हॅलो. हॅलो, गुड आफ्टरनून सर. हा गुड आफ्टरनून सर, मी ॲडवायझर सोल्टिंग कंपनीकडून बोलत आहे. हां बोला. मला तुमच्या इथला ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचे जे सर आहेत त्यांच्याशी बोलायचं आहे. अच्छा अच्छा, मी मॅडम नंबर तुम्हाला SMS करतो, तुम्ही बोलून. ठीक आहे, 24 24 होतं हे, आणि हे आर, हे पण आर 24 आहे, म्हणजे आर 24 आहे म्हणजे 5 असेल ते. अच्छा, आता इथे हा प्रॉब्लेम आहे की 24 24 म्हटलं आर 32 येऊन राहिलं हे. नाही हे खालचं 24 नाहीच आहे, हे 24 आहे, हे कमी असेल, हे डिलीट करावं लागेल आपल्याला. हे 24 घेऊ, 24 म्हणजे 24 24 वाटते काय, वाटते का कधी आर 24, हे 20 दिलेलं आहे आणि हे इक्वल आहे, फक्त एवढंच दिलेलं आहे. हे डायमीटर आहे की काय दाखवून राहिलं, आर दाखवून राहिलं की डी दाखवून राहिलं हे नाही समजलं. SD आहे, डायमीटर दाखवून राहिलं, ते रेडियस करावं लागेल आपल्याला, 12 करावं लागेल. 12 केलं आणि हे जे आहे इक्वल आहे फक्त दिलेले, हे डिलीट करून टाकतो मी. नाही ना सर, ते इक्वल नाही आहे ना, ते एका साइडनी 24 आणि एका साइडनी 8च आहे ना. एका साइडनी 24 एका साइडनी 8 आहे का? हां, एका साइडनी 8 आहे, तिथे वरती ते मेंशन दिलेले आहे ना. इक्वल आहे, इक्वल नाही आहे, इक्वल, हां इक्वल नाही आहे. एका साइडनी 24 एका साइडनी 8 आहे का ते? ओके ओके, 8 आहे, 8 आहे ते. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. मग हे 24 आहेच,
पण मी 8 हे खूप छोटं नाही होणार का? वरची डायमेन्शन तर तेच सांगत आहे. हे 8च आहे. हा 8 आहे ते. बस 24 आहे. इकडून 24. दाखवते मग हे वारा नसेल ना हे मग ते रेडियस रेडियस 24 दाखवते. हा रेडियस हा बरोबर. मग एक एक काम करू हे डिलीट करून टाकू. हे किती म्हटलं हे किती आहे 24 ओके. आणि हे रेडियस 24 आली ती आली 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 व्यवस्थित आली 24 आली. इकडे 8 आलं आणि इकडे हे झालं ठीक आहे. इकडे 8 आहे हे 24 आहे आणि हे 24 ऑटोमॅटिकच येऊन गेली ठीक आहे. पण हे आपण काढलं तर घरी पण आता याचा काढताना आपण चूक अशी केली की इथे आपण काहीतरी काढलं वाटतं. क्लोज लूप नाही काढला आपण. हा असा पाहिजे क्लोज लूप तरच हे होईल ना एक्सपोर्ट. आता बरोबर आहे. आता झाला क्लोज लूप. इकडून लाईन न घेता म्हणजे अशी लाईन न घेता आपल्याला फक्त हे क्लोज लूप तयार करावं लागेल. आता याला ओके करा आणि याला आता पहिले व्ह्यू चेंज करा. व्ह्यू चेंज करा असा आणि याला काय करा अप टू सरफेस घ्या. अप टू विच सरफेस? हा सरफेस ठीक आहे म्हणजे मग हे परफेक्ट येईल. तर हे आता झालं. हे अनइवन आहे माझ्या लक्षच नाही ॲक्च्युअलमध्ये. आहे ते एका साईडला एका साईडला इकडे मोठं आहे इकडे छोटं आहे बरोबर ठीक आहे. तर ह्या पोर्शन आता आपला कम्प्लीट झाला. आता आपल्याला हा काढावा लागेल हा पोर्शन 38 वाला ठीक आहे. 38-24 आणि हे आहे किती 20. 38 बाय 20 आहे 24 याच्या याच्यापासून ठीक आहे. तर पुन्हा स्केच स्केच हे घेतलं आपण स्केच. त्याच्यानंतर आपल्याला व्ह्यू चेंज करावं लागेल नेहमीप्रमाणे. वायरफ्रेममध्ये गेलो त्याच्यानंतर स्केचमध्ये गेल्यावर रेफरन्सेस घ्यावं लागतील. हे 3 रेफरन्सेस घेतले तरी काम होऊन जाते आपलं. आणि सरळ रेक्टॅंगल काढावं लागेल. रेक्टॅंगल काढून मग याला डायमेन्शन द्यावं लागेल. रेक्टॅंगल काढला आपण हा आहे 38 बाय 20 तर हे घ्यावं लागेल आपल्याला 38. हे घ्यावं लागेल 20. हे 20 दिलेलं आहे 20 आणि हे किती आहे 20. नाही 24 आहे. 24 24 आणि हे 20 आहे बरोबर आहे. आता 38-24-20 ठीक आहे बरोबर आहे ना. हे 24 हे 20 आणि हे 38 आहे ना. 20-38 आणि 24 आता बरोबर आहे. आता याला पुन्हा आपल्याला व्ह्यूमध्ये जाऊन डिस्प्ले स्टाईल चेंज करा. डिस्प्ले स्टाईल चेंज केल्याच्या नंतर मग याला एक्सट्रूड करू आपण. एक्सट्रूड कसं या साईडला आणि कुठपर्यंत अप टू द सरफेस. विच सरफेस? दिस सरफेस अँड ओके असं होईल ठीक आहे. आपण खाली 8 केलं होतं ना ते 18 आहे सर. मला ते डायमेन्शन चुकले होते म्हणजे 38-48 दिसले होते. 18 आहे 8 केलं होतं ते 18 आहे का?
आठ किलो होतं आपण ते 18 आहे. 8 किलो तर वरचा सरफेस आणि खालचा सरफेस एक सारखा आहे. म्हणजे इथे ते वरचं 24 आणि 38 घेतल्यावर जेवढं येऊन राहणार ना तेवढंच खाली. हां हां अच्छा 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 ओके 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 आलो. अच्छा इकडे म्हणता तुम्ही इकडे 8 जे घेतलं ते 18 आहे असं म्हणायचंय ना. ठीक आहे ना. एक काम करून लास्ट मोमेंटला ते करून टाकू आपण चेंज. पहिले हे करून घेऊ त्याच्यानंतर, कारण की तो फीचर जो आहे ना तो कशावर इफेक्ट नाही करत, म्हणजे कशावर इफेक्ट होणार नाही त्याचा. लास्ट मोमेंटला आपण ते पण चेंज करून टाकू. आता एक कट करून घेऊ इथे. आता हा कट किती आहे, 40 बाय 48 आहे. 40 बाय 48 आणि हा मला वाटतं इक्वलच आहे ना, 40 बाय 48 चा कट आहे. आणि हा 40 बाय 48 ओके. आणि सेंटरलाच असेल आय थिंक. ठीक आहे आपण काय करू, स्केच आणि इथे घेऊ. स्केच घेतल्याच्या नंतर व्ह्यू मध्ये जाऊ, वायर फ्रेम घेऊ. वायर फ्रेम झाल्याच्या नंतर मग ठीक आहे. आणि आता आपल्याला हा रेक्टॅंगल काढायचा आहे. रेक्टॅंगल आहे 40 बाय 48. चॉईस कसं आहे, चॉईस असं आहे, चॉईस हे किती आहे, 48 48 40 बाय 48. आणि 40 जर गेले तर हे दोन्ही इकडे म्हणजे सेंटरला आहे तर समजा 80 आहे ना, तर 40 40 असेल दोन्ही इकडे. म्हणजे 20 20 असेल है ना, बरोबर आहे. 20 20 40 आणि 40 40 80 सेंटरला जर पकडलं तर सेंटरला दिसून राहिलं ते. तर आता आपला व्ह्यू, व्ह्यूच्या नंतर आपला हा ग्रीन कलर मध्ये जो दिसतो हा सेक्शन आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे आणि एक्सट्रूड करायचं आहे. आणि हे कुठपर्यंत एक्सट्रूड करायचं आहे तर हे अप टू द सरफेस करायचं आहे. ठीक आहे, हे आपण एक्सट्रूड केलं आणि ओके केलं, म्हणजे हा पोर्शन इथे आपला कंप्लीट झाला असं दिसेल. आता फक्त आपल्याला इथे 8 जागी 18 करायचं आहे की नाही. आपण पहिले पाहू हे फीचर कोणतं आहे. हे आहे, इथं जाऊन स्केच मध्ये जाऊ. स्केचला इथे मॉडिफाय करू, डिफाईन स्केच ऑर डिफाईन ऑब्जेक्ट ऑल्सो. इथे जे डायमेन्शन आहे हे 18 आहे, 1 8 18 केलं आपण. ठीक आहे, हे 18 केलं. आणि आता इथे रिजनरेट नावाची एक कमांड असते ऍक्च्युअल मध्ये, पण मला माहित नाही ती कुठे गेली. तर आता टूल्स मध्ये रिजनरेट, हा हे इथं रिजनरेट वाटते आता फरक. हॅलो धांडे. यस सर, आता बरोबर आहे. वरचा कॉर्नर आणि खालची ते लाईन आहे ते मॅच होते, मॅच होते ना. तर आपण ते चेंज केलं, 18 केलं. आता दिसलं ना तुम्हाला हे करताना? यस सर. 18 18 दिसते ना तुमच्या मोबाईल मध्ये. आता केवढं दिसते मला नाही दिसत. इथे 18 आहे, इथे 24 आहे. ठीक आहे, म्हणजे इथे हे इझिली करता येते, आपल्याला काही एवढा प्रॉब्लेम राहत नाही. इझिली आपण ते करू शकतो. त्याच्यामुळे आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये खूप चालतं. बस हा असा ऑब्जेक्ट होता आपला, एक सिंपल ऑब्जेक्ट आपण काढला. ठीक आहे, आणखी काही अडचण वाटते का तुम्हाला याच्यात? रिब राहिली ना सर काढायची, रिब. अरे हा सॉरी, रिब राहिली. ओके ओके, रिब राहिली.
तर डायरेक्ट रिप फीचर व्ह्यू कितीचे रिप पाहिजे का 10 आणि 25 ओके तर 25 याच्यापासून आणि हाईट हाईट इथपर्यंत ओके ओके 25 10 रिब आपली प्रोफाईल रिबच राहील प्रोफाईल रिब काढल्याच्या नंतर हे झालं त्याच्यानंतर आपल्याला व्ह्यूमध्ये जाऊन वायरफ्रेम वायरफ्रेमच्या नंतर स्केच हे घ्यावं लागेल एक रेफरन्स हे रेफरन्स तीन रेफरन्सेस मध्ये होऊन जाते आपली रिप तयार खाली त्यांनी डायमेन्शन दिलेलं आहे 25 25 आणि ओके पहिले आपण काय करू व्ह्यू चेंज करून घेऊ डिस्प्ले शेड मोड मग रिप मध्ये जाऊ डायरेक्शन चेंज करून टाकू आणि इथे किती 10 आहे ना 10 आणि ओके ठीक आहे ओके इथे मला वाटतं संपलं ना इथे नाही याच्यानंतर काही नाही आहे ना नाही सर ओके तर हे आता व्यवस्थित झालेलं आहे आणि हे रेकॉर्ड पण झालेलं असेल आय थिंक आणि आज आवाज पण रेकॉर्ड झाला असेल कारण की आज तुम्ही काही गडबड केली नाही फक्त गडबड एकच झाली की लॅपटॉप डिस्चार्ज झाला होता त्याच्यामुळे तू काही लोक त्याच्यातून बाहेर पडले म्हणजे तो एकदमच शटडाऊन झाला मला लक्षात नाही आलं की त्याला केबल नव्हते लावलेली ठीक आहे तर त्याच्यामुळे थोडासा इनिशियली स्टार्टिंगला प्रॉब्लेम झाला ओके तर इथे थांबूया आज मग काही प्रॉब्लेम असेल तर सांगा ओके तर इथे बंद करायचं मग लेक्चर यस ओके 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 थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू